सोलापुरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना सिव्हिल हॉस्पिटल आज फुल झालंय, रुग्णांची अन्यत्र हेळसांड होते. सोलापुरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतोय. रोजच बाधितांची संख्या वाढत चालली आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे की शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल अक्षरशः फुल झालंय. कोरोना वॉर्ड असलेला ए ब्लॉक फुल झाल्यानं रुग्णांना एकतर अश्विनी रुग्णालय कुंभारी इथं दाखल करून घेण्यात येत आहे, अन्यथा विमा हॉस्पिटल किंवा रेल्वेचं डॉक्टर कोटणे स्मृती रुग्णालयात व्यवस्था करण्यात येते. आता पाहिलं तर ही सुद्धा हॉस्पिटल्स फुल झाली असून कोरोनाच्या रुग्णांना दाखल करून घेतलं जात नसल्यानं मोठा पेच निर्माण झाला आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्यानं हॉस्पिटल्स फुल झाली आहेत. संबंधित रुग्णाला दाखल करून घेण्यास टाळाटाळ होते, टोलवा टोलवी होते, सरळ सरळ नकार दिला जात असल्यानं रुग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. अशात कोरोनाचा रुग्ण गंभीर झाला अथवा दुसरी परिस्थिती उद्भवली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी उपस्थित केलाय. इतर जागा फुल आहे ए ब्लॉकमध्ये. ए ब्लॉक जागा फुल असल्यामुळे डॉक्टरने त्यांना कुंभारीचं रेफर केले. त्यांनी 1000 रुपये टाकून रिक्षाला जाऊन आले. तिथं कुंभारीला ते अक्षरशः ते बाई पाय पडली तरी तिथं कुंभारी घ्यायला तयार नाही, अक्षरशः हाकलून दिले. शासन काय म्हणतंय, केंद्र काय म्हणतंय, तुम्ही रुग्णाशी भेदभाव करू नका, आजाराला तुम्ही हे करा. पण इथं रुग्णाला बाहेर व्हिडिओ काढला तिथला मी, असं हाकलून दिलं तिथे लोक. मग मी एक सुद्धा पेशंट तिथून गेले, तिने सुद्धा हाकलून दिले. तर हे सिव्हिलवाल्याने तिथे रिपेअर केलं, त्यांचं काम आहे घ्यायचं. एक कुंभारी अश्वनी, दुसरा एस हॉस्पिटल, अजून तो रेल्वे हॉस्पिटल, कुणी घ्यायला तयार नाही. हे आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हाधिकारी काय म्हणतात, आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे. महापालिका आयुक्त काय म्हणतात, आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे. कुठलीही व्यवस्था नाही, काय नाही. पेशंट फार मोठ्या प्रमाणे त्यांचं अडचण निर्माण व्हाली. पेशंट असं करून तर मरून चालल्यात, पण कुणाचं लक्ष नाही आहे. आज अशी परिस्थिती झालेली आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा तर घ्यायला तयार नाही आहे. जर प्रायव्हेट हॉस्पिटल घेतले असते तर हा नौबत आली नसती, हा प्रसंग आला नसता. आज मी जिल्हाधिकारी वारंवार आम्ही निवेदन देऊन, महापालिका आयुक्त निवेदन, फक्त आम्ही कारवाई करतो म्हणले. यशोधराला तर घटना घडली. आयुक्त काय म्हणले, तुम्ही आम्हाला लेखी द्या, आम्ही कारवाई करतो. लेखी दिल्यावर सुद्धा तुम्ही कारवाई करीना. कुणाचा आशीर्वाद आहे त्या हॉस्पिटलला माहीत नाही, पण हे आपले अधिकारी कुणाच्या आशीर्वादांनी गुन्हा दाखल करत नाही. आजवर बाधितांचा आकडा ऐकून सोलापूरकर चिंतेत होते. आता या रुग्णांनी इथली हॉस्पिटल्स फुल्ल झाली आहेत, यावरून इथं कुठली परिस्थिती निर्माण झाली आहे हेच समोर येतं. प्रशासनाच्या वतीनं रुग्णालयाची सोय करण्यात येते, मात्र सध्या तरी दाखल करून घेण्यास नकार मिळत असल्यानं संबंधित हवालदिल झालेत. आम्ही सकाळी 8 वाजता आम्ही मेत्रे नगरमध्ये राहतो. सकाळी 1:30 वाजता दवाखान्यामध्ये आले, ह्यांना ताप आलेला आहे म्हणून, ताप आणि जेवण जात नाही म्हणून आणलेलं आहे. इथं तपासल्यानंतर तुम्हाला इथं जागा नाही, कुंभारीला जावा म्हणून सांगितलं. कुंभारीला गेलो आम्ही, तिथं पण जागा नाही म्हणले. तुम्ही शिवीलला जावा, शिवीलला आलो आहे. आता 3 वाजले तर अजून ॲडमिट करून घेतले. आणि सकाळी 8:30 वाजेपासून आलेलं आहे, एकसुद्धा दखल घेण्यात आमच्या इथं. कुंभारीला जाऊन 1000 रुपये रिक्षाला घालवून मी आले इथं. तिथं तर कुणी आम्हाला हातात सुद्धा धरलं नाही. कुठं नाही, इथं आहेत की आतमध्ये डॉक्टर, त्यांना भेटलो की काय नाही. त्यांनी म्हणले कुंभारीला जावा, तुम्हाला इथं जागा नाही.